भारत पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत देशीदारूचे 6 बॉक्स मोटरसायकल आणि 39,976 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. याबाबत सविस्तर माहिती अशी की 20 मार्च 2020 रोजी अणवा येथील देशीदारूचे परवानाधारक दुकानातून रात्री 10 ते 10:30 वाजण्याच्या सुमारास आरोपी राजू दत्तू दौड आणि संतोष पांडुरंग पाडळकर हे दोघे मिळून मोटरसायकलवर अणवा येथील देशी दारूच्या परवानाधारक दुकानातून 180 मिलीच्या 288 बॉटल एकूण 6 बॉक्स घेणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानं सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर शिंदे यांनी तत्काळ पोलीस उपनिरीक्षक प्रदीप उबाळे, पोलीस निरीक्षक प्रकाश सिनकर, पोलीस शिपाई किशोर मोरे, सुरेश पडोळ त्याचबरोबर समाधान वाघ यांनी सदर माहितीवरून अन्वय येथे राजू दत्तू दौड आणि संतोष पांडुरंग पाडळकर यांना महाराष्ट्र ग्रामीण बँक जवळ मोटरसायकलवर देशी दारूचे 6 बॉक्स घेऊन जात असताना पकडलं असून सदर आरोपींविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर देशी दारू ही अन्वय येथील परवानाधारक दुकानातून बालाप्रसाद कमल नारायण जयस्वाल यांनी दिल्यानं सदर देशी दारूचं दुकान निलंबित करण्यासाठी तत्काळ प्रस्ताव पाठवण्यात येणार असल्याचंही सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर शिंदे यांनी सांगितलंय. सदर गुन्ह्याचा तपास बीट जमादार पोलीस नाईक प्रकाश सिनकर, पोलीस शिपाई सुरेश डुकरे आणि लक्ष्मण रानगोते हे करीत आहेत. न्यूज रिपोर्टर हरी बोराडे, आज 24 तास, धावडा, जालना. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.